नमस्कार, मी मृण्मयी महाराष्ट्र न्यूज 24 ची एक नवीन प्लेलिस्ट घेऊन आली आहे, ज्याचे नाव आहे चला काहीतरी चांगलं ऐकूया। यामध्ये मी आपल्याला काही गोष्ट सांगणार आहे। या गोष्टी कदाचित आपण ऐकलंही असाल किंवा नसेलही, पण या गोष्टींचे तात्पर्य आपल्या जीवनाला जरूर एक नवीन दिशा देईल। चला तर मग काहीतरी चांगलं ऐकूया। एका गावात एक भिकारी राहत होता। तो रोज भीक मागून त्याचा उदरनिर्वाह करत असे। त्याला जे मिळेल तो ते खायचा आणि काही नाही मिळाल्यास तो पाणी पिऊन जगायचा। भीक मागण्याबरोबरच तो दिवसभर नामस्मरण करायचा, असा त्याचा काही नित्यक्रम होता। देवाला त्याची दया आली आणि देव त्यावर प्रसन्न झाला व म्हणाला, तुला काय हवे ते तू माग। भिकाऱ्याने सोन्याच्या मोहरा मागितल्या। देव म्हणाला, मोहरा घेणार कशात। भिकाऱ्याने आपली झोळी पुढे केली। मोहरा झोळीत टाकण्यापूर्वी देव म्हणाला, मी तुझ्या झोळीत मोहरा टाकत जाईल, जोपर्यंत तू थांब म्हणत नाही मी तोपर्यंत थांबणार नाही। पण हे लक्षात ठेव, जर त्यातील एकही मोहर खाली जमिनीवर पडली तर त्याची माती होईल। भिकाऱ्याने जेव्हा ही अट मान्य केली तेव्हा देव भिकाऱ्याच्या झोळीत मोहरा ओतू लागला। हळूहळू झोळी भरत आली, पण भिकाऱ्याच्या सोन्याचा मोह आवरेना। मोहरांच्या वजनाने ही झोळी फाटू शकते हे त्याच्या लक्षात येऊनही तो थांब म्हणत नव्हता। शेवटी जे व्हायचे तेच झाले। ती झोळी फाटली व त्यातील सर्व सोन्याच्या मोहरा खाली पडला आणि त्याची माती झाली। त्याचबरोबर देवही नाहीसा होतो। आता त्याच्याकडे रडण्याशिवाय काहीच उरले नव्हते आणि शेवटी समाधानी वृत्ती नसल्यामुळे तो भिकारी पुन्हा गरीब आणि भिकारीच राहतो। तात्पर्य, कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा। आजची परिस्थिती देखील तशीच आहे। आपला देश एक वेगळी लढाई लढत आहे। सरकार आपल्याला सांगत आहे घरी बसा, परंतु आपण याकडे दुर्लक्ष करून विनाकारण रस्त्यावर फिरायला जातो। आपण आपली झोळी फाटत आली आहे तरीही ऐकायला तयार नाही, तेव्हा वेळ शहाणे होऊया, कारण अति तिथे माती। आपल्याला ही गोष्ट कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि पुढच्या गोष्टीचा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये। तोपर्यंत पाहत रहा महाराष्ट्र न्यूज 24।